0 ठीक आहे इक्वेशन दिला त्याला एक नंबर दिला याच्यानंतर सगळ्यात पहिला फर्स्ट व्हेरिएबल माझा काय फर्स्ट व्हेरिएबल x टू द पावर ऑफ 4 म्हणजे त्याची डिग्री किती आहे 4 4 डिग्री आहे म्हणजे याची किती रूट राहील 4 जेवढी डिग्री तेवढे रूट ठीक आहे तर याची आपल्याजवळ 4 रूट राहतील 4 रूट राहतील म्हणजे त्याच्यातून आपल्याला एक रूट दिलाय 1 रूट इज ग्रेट काय 1 रूट दिलाय 1 रूट इज काय आहे 2 माइनस माइनस अंडर रूट ऑफ 3 ठीक आहे एक रूट दिलाय देयरफॉर अनदर अनदर रूट इज 2 माइनस अंडर रूट ऑफ 3 दिलाय तर अनदर कोणता राहील 2 प्लस अंडर रूट ऑफ 3 आहे की नाही प्लस माइनस 2 माइनस अंडर रूट ऑफ 3 दिलाय तर अनदर कोणता राहील 2 प्लस अंडर रूट ऑफ 3 तर आता आपल्याला काय करायचे हे जे दोन रूट मिळते हे रूट घेऊन काय करायचे फॅक्टर्स पाडायचे ठीक आहे तर देयरफॉर फॅक्टर्स ऑफ रिक्वायर्ड फॅक्टर्स ऑफ रिक्वायर्ड इक्वेशन फॅक्टर्स पाडा काय होऊ द्या फॅक्टर्स फॅक्टर्स पाडताना काय करायचं म्हणलं मी ना x घ्यायचा मायनस घ्यायचा जे पहिला रूट आहे तो लिया ब्रॅकेट मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या रूट साठी x मायनस घ्यायचा आणि दुसरा रूट जो आहे तो ब्रॅकेट मध्ये लिया ठीक आहे हे झाले फॅक्टर्स देयरफॉर द रिक्वायर्ड इक्वेशन इज आता रिक्वायर्ड इक्वेशन तयार करा ठीक आहे तर या फॅक्टर्स ला आपण स्प्लिट करून टाकू हा मायनस आहे म्हणजे मायनस आणि हा 2 च्या पुढे काय नाही म्हणजे प्लस आहे पूर्ण जर पूर्ण हा मायनस 2 निघून जाईल मायनस इनटू मायनस प्लस 3 ठीक आहे हा झाला स्प्लिट पहिला दुसरा x मायनस 2 एज इट इज मायनस इनटू प्लस म्हणजे मायनस अंडर रूट ऑफ 3 ठीक आहे आता इथं दिसत आहे असं x मायनस 2 इकडे दोन्ही साईडला दिसत आहे अंडर रूट ऑफ 3 दोन्ही साईडला दिसत आहे म्हणजे असं दिसत आहे a प्लस b दिसत आहे a मायनस b दिसत आहे म्हणजे आपल्या जवळ असा फॉर्म्युला राहते a प्लस b a मायनस b इक्वल्स टू काय होते a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर होते होते की नाही तर बस हा फॉर्म्युला घेऊन आपल्याला ते व्हॅल्यू पुट आउट करायची आहे तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर म्हणजे कोणती a ची टर्म काय x मायनस 2 देयरफॉर x मायनस 2 चा काय येईल स्क्वेअर मायनस b स्क्वेअर b ची टर्म कोणती आहे अंडर रूट ऑफ 3 याचा स्क्वेअर इक्वल्स टू 0 करा x स्क्वेअर काय होईल याचा x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 बराबर आहे त्याच्यानंतर दुसरा काय अंडर रूट ऑफ 3 मायनस आहे म्हणून मायनस अंडर रूट आणि रूट स्क्वेअर गेट कॅन्सल्ड म्हणजे हा किती झाला 3 करा त्यावर फरका भेटला आपल्याला x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 मायनस 3 इक्वल्स टू 0 म्हणजे काय भेटला x स्क्वेअर मायनस 4x प्लस 1 हा पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह आहे दोन साईन डिफरंट आहे म्हणून याची होईल वजाबाकी सबस्ट्रॅक्शन आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मोठी संख्या कोणती आहे 4 आहे 4 चे चिन्ह आहे पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह ठीक आहे आता काय मिळाला आपल्याला हा इक्वेशन ह्या इक्वेशनला घेऊन आपल्याला काय करायचं ह्या इक्वेशनला जो गिवन इक्वेशन आहे त्या इक्वेशनला काय करायचं डिवाइड काय करायचं डिवाइड तर करा डिवाइडिंग इक्वेशन फर्स्ट पहिल्याला आपण डिवाइड करतो बाय पुन्हा सेकंड करा डिवाइड कसा करायचा ज्या इक्वेशनला डिवाइड करायचा त्या इक्वेशनला आत मध्ये ठीक आहे जीवन इक्वेशन ला आपल्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं करा डिवाइड कसा करायचा ठीक आहे जीवन इक्वेशन कोणता आहे 6x टू द पावर ऑफ 4 मायनस 13x क्यूब मायनस 35x स्क्वेअर मायनस x प्लस 3 आणि कोणत्या इक्वेशन ला डिवाइड करायचा आपण सेकंड x स्क्वेअर मायनस 4x प्लस किती येत आहे 1 येत आहे की नाही तर आता आपल्याला याला करायचे डिवाइड इथे काय आहे 6 आहे की नाही इथे 1 आहे काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे की नाही तर आपल्याला इथे 6 आणायचे तर काय घेणार आपण 6 इथे x टू द पावर ऑफ 2 आहे x टू द पावर ऑफ 4 पाहिजे x टू द पावर ऑफ किती घेणार आपण 2 x टू द पावर ऑफ 2 x टू द पावर ऑफ 2 इक्वल्स टू x टू द पावर ऑफ 4 होऊन जाईल म्हणजे 6 x टू द पावर ऑफ 4 आता करा प्लस इनटू हा काय आहे काहीच नाही म्हणजे प्लस
सिक्स एक्स स्क्वेअर आले ते साइन का करायचं चेंज करायचं पूर्णच्या पूर्ण टर्मचा हे गेट कॅन्सल अग्नि इथं किती राहील दोन याचं साइन पॉझिटिव्ह आहे आता निगेटिव्ह आहे दोन या संख्येचे साइन कसे आहे डिफरंट आहे म्हणून त्याची काय होईल सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन करांतर किती राहील 11 राहील मोठ्या संख्येचा चिन्ह मोठी संख्या कोणती आहे 24 आहे म्हणून 24 पॉझिटिव्ह लिहिला नाहीतरी चालेल ठीक आहे आता याचा साइन डिफरंट चेंज केलं होतं आपण तर हा मायनस आला मायनस 35 मायनस 6 दोन साइन जेव्हा सेम राहते तेव्हा काय करतो ऍडिशन तर जरा 35 न 6 41 हे साइन आहे ते मायनस एक्स प्लस थ्री ठीक आहे आता इथं फक्त एक्स क्यूब आहे आता आपल्याला 11 एक्स क्यूब काय करायचं आहे कॅन्सल आउट करायचे चेक करायचे आहे इथं किती आहे 1 आहे म्हणून पुन्हा काय घेणं पडेल 11 एक्स स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला फक्त एक्स ची गरज लागणार म्हणजे एक्स क्यूब होऊन जाईल म्हणजे काय होईल 11 एक्स क्यूब मायनस इंटू प्लस मायनस 11 4 44 एक्स स्क्वेअर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 11 एक 11 किती एक्स ठीक आहे तर साइन चेंज करून टाकायचे हा गेट कॅन्सल इथे किती राहिले याचा पॉझिटिव्ह आहे याचा निगेटिव्ह आहे दोन साइन डिफरंट आहे म्हणून याची काय होईल सबट्रॅक्शन हे इथे किती राहिले 3 मोठी संख्या म्हणजे 44 त्याचा वाला साइन पॉझिटिव्ह राहिला तरी चालतो इथे काय आहे मायनस झाला हा वाला म्हणजे मायनस आणि मायनस काय होईल मायनस आहे म्हणून त्याची काय ऍडिशन ऍडिशन 11 आणि 1 12 एक्स प्लस 3 ठीक आहे तर याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे 3x स्क्वेअर कॅन्सल आउट करायचं आहे म्हणजे किती घेणार पडेल प्लस x स्क्वेअर आहे म्हणजे फक्त किती घेणार पडेल 3 3 म्हणजे 3x स्क्वेअर किती होईल 312 मायनस 12x 12x प्लस प्लस 3 पूर्ण टर्मचे साइन चेंज करा 0 कॅन्सल डेट कॅन्सल डेट कॅन्सल रिमेनिंग आंसर इज 000 ठीक आहे देयरफॉर आपल्याला कोणतं इक्वेशन भेटलं 6x स्क्वेअर प्लस 11x प्लस 3 इक्वल्स टू 0 आता आपल्याला या इक्वेशनला काय करायचं आहे फॅक्टराइज करायचं आहे हाय की नाही फॅक्टराइज करताना काय करायचं कारण आपल्याला इथून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर करा फॅक्टराइज पहिली टर्म आणि शेवटची टर्म पाहिजे 6 इंटू 3 इक्वल्स टू 18 याचे असे दोन टर्म पाहिजे का त्याची बाजू बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे 11 तर आपल्याला माहित आहे 9 दुणे 18 18 होते आणि 9 आणि 2 11 होते किती आहे 6x स्क्वेअर प्लस 9x प्लस 2x प्लस 3 इक्वल टू 0 एकूण किती निघा 6x कॉमन ठीक आहे 2x निघा किती राहिला 3x प्लस किती राहिला कारण तीनच्या पाण्यामध्ये 6 पण येते आणि 9 पण येते म्हणजे इथे किती झाला 2x 3x कॉमन 3x कॉमन निघाला 2x राहिला प्लस 3 3 9 प्लस इथून किती निघाल 1 2x प्लस 3 इक्वल्स टू 0 बराबर आहे तर मग आपल्याला आता काय भेटत आहे काय भेटत आहे आपल्याला 2x प्लस 3 इक्वल्स टू 0 और 3x प्लस 1 इक्वल्स टू 0 देअरफॉर x इक्वल्स टू मायनस 3 बाय 2 और x टू मायनस 1 बाय 3 देअरफॉर द गिवन इक्वेशन हॅज कोणकोणते गुण भेटले आपल्याला x इक्वल्स टू मायनस 1 बाय 3 मायनस 3 बाय 2 आणि पुन्हा दोन गिवन गुण कोणते होते 2 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 3 होते म्हणजे हे दोन रूट आणि हे दोन रूट 4 रूट झाले गिवन इक्वेशन कोणता इक्वेशन होता वाय क्वाड्रॅटिक 4 डिग्री इक्वेशन म्हणून त्याचे वाले 4 रूट आले ठीक आहे पण हे यार गणित